कुर्बान हुसैन झोपडपट्टी येथे खासगी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकाचा मृत्यू झालाय. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित केलेल्या कुर्बान नगर झोपडपट्टीतील नागरिकांनी आज सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान प्रशासन तसंच खासगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल विरोधात नाराजी रस्त्यावर येऊन व्यक्त केली. शेवटी अडब मास्तर यांनी येऊन वातावरण आटोक्यात आणलं. यावेळी पोलिसांची मोठी धावपळ झाली. कुर्बान हुसैन नगर येथे कोरोना रुग्ण मिळाल्यानंतर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. पण या क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे. तक्रारीची ही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं लोक संतप्त आहेत. त्यातच आज येथील एका व्यक्तीला त्रास होऊ लागल्यानं खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पण खासगी दवाखान्यानं प्रतिबंधित क्षेत्रातील असल्यानं उपचार करण्यास नकार दिला. परंतु संबंधित व्यक्तीवर खासगी दवाखान्यानं संबंधित रुग्ण हा प्रतिबंधित क्षेत्रातील असल्यानं उपचारास नकार दिला आणि यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान ही बातमी काही वेळात या परिसरात पसरली आणि आधीच संतप्त असलेले लोक अधिकच संतप्त झाले. शारीरिक अंतर आणि इतर सारी बंधनं जुगारून हे संबंधित रस्त्यावर आले. हा जमाव कोणाचं ह्या ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. नाहीतरी प्रतिबंधित विभागात घुसमटून मरतच आहोत असं रस्त्यावर येऊन मरू इथपर्यंत लोक बोलत होते. अखेर अडम मास्तर यांनी जमावाला शांत केलं आणि जिल्हाधिकारी तसंच पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून अडचणी मांडल्या. या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सोलापूर शहरामध्ये कोरोनाने धुमाकाळ घातला असताना अनेक कंटेनमेंट झोनमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. महानगरपालिका असू द्या, जिल्हाधिकारी असू द्या, कोणीही लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहेत. इथं काल एक पेशंट माझ्याकडे आला होता, महिमूद मिस्त्री. मला म्हणला माझ्या खात्यात दुखत आहे, मला कुठला हॉस्पिटल घेत नाही. मी तिला 2-3 हॉस्पिटलला फोन करून पाठवून दिलो, या पेशंटला घ्या, हे पेशंट कॅडॅकचा आहे, म्हणजे अटॅकचा पेशंट आहे. पण कोणीही घेतले नाही. शेवटी त्याचा तो आज मृत्यू झाला. हे असं किती मूर्ती पडणार हे जिल्हाधिकारी अजून प्रशासनाने विचार करायला गोष्ट आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल घ्यायला तयार नाही आहे. अगोदर तुम्ही कोविडचा सर्टिफिकेट आणा, मग तुम्हाला ऍडमिट करून घेतो. जिल्हाधिकारी म्हणतात की तुम्ही ऍडमिट करून घ्या, मग कोविड सर्टिफिकेट घ्या. पण कोणीही हॉस्पिटल तयार नाही. यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष लक्ष घालून सगळे हॉस्पिटल ताब्यात घ्यावा. किती राबणार पोलीस रात्र दिवस मला सांगा. हे पोलिसाचं काम नाही आहे, परंतु त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे. जिल्हाधिकारी असू द्या, पालकमंत्री असू द्या, आरोग्यमंत्री असू द्या, आता सोलापूरला किती जीव घेणार तिने ह्याच्यावर लक्ष आहे. पुन्हा अटक देत आहे, मुंबईत येत आहे, पण सोलापूर येत नाही. याचं कारण एकच आहे की आपल्याला प्रशासनाचे अधिकारी खमक्या नाही आहे. यासाठी त्यांनी त्यांचा खमक्या वापरून सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल ताब्यात घेऊन सर्वांचा उपचार चालू करावा अशी माझी मागणी आहे. मेरा नाम गुलाब नदाफ है. हमारे कुर्बान नगर को आज एक महीना बोले तो डेढ़ महीना होगा सील कर. डेढ़ महीना सील कर हुआ, इतने भयंकर परिस्थिति हो गई. गरीब बस्ती है, खाने के लिए रूटीन नहीं है, पीने के लिए पानी 7 दिन बाद आता है. इधर तो कोरोना है लंबा रहेगा. कोरोना इतना भयंकर परिस्थिति, दर्दर आदमी हमारे यहाँ 6 दिन में 10 जन मरे. उसमें सारी का एक पेशेंट है ना, वैसा मरे हमारे गली के अंदर. तो कलेक्टर साहब से मेरा इतना निवेदन है कि कोणी जटी की सोलापूर की खाजगी दवाखाने ऐसे टाइम पर पैसा कमाए. हिंडेगा मे ICU की गाड़ी फिरते, VC में रहते, ऐसे टाइम पर गरीब को मदद कौन नहीं करेगा. तो मेरा विनती है, मेरे नम्र विनती, मेरा आह्वान है कलेक्टर साहब, कैप्टन प्रशासन से कि पूरे 27 सोलापुर के दवाखाने टोटली चालू करना. बस अगर कोरोना की संख्या मृत्यु की कम रहेंगी और ऐसा ही दहशत के अंदर और डर डर कर आदमी मर कर जाएगा.